हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आपल्या एमपीएससी स्कूल या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आमच्या चॅनलवर मराठी व्याकरण, महाराष्ट्रातील 36 जिल्हे, महाराष्ट्रातील किल्ले, जनरल नॉलेजचे प्रश्न उत्तरे याचे सर्व व्हिडिओच्या प्लेलिस्ट बनवून आहे. तेथे जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता. तर मित्रांनो, आज आपण स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण असे प्रश्न उत्तरे बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आणि मित्रांनो, त्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना कुणी केली? पर्याय एक, पंडितारामाबाई. पर्याय दोन, महर्षी धोंडो केशव कर्वे. पर्याय तीन, सर विठ्ठलदास ठाकरसी. पर्याय चार, छत्रपती शाहू महाराज. तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय दोन, महर्षी धोंडो केशव कर्वे. उत्तर अटलांटिक समुद्र आणि बाल्टिक समुद्र यांना जोडणारा कालवा कोणता? पर्याय एक, कील कालवा. पर्याय दोन, सुएझ कालवा. पर्याय तीन, पनामा कालवा. पर्याय चार, बाल्टिमोर कालवा. या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय एक, कील कालवा. भारतात सर्वात जास्त पाऊस कोणत्या राज्यात पडतो? पर्याय एक, आसाम. पर्याय दोन, मणिपूर. पर्याय तीन, मेघालय. पर्याय चार, महाराष्ट्र. या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय तीन, मेघालय. जगात चहाचे सर्वात जास्त उत्पादन हा देश करतो? पर्याय एक, भारत. पर्याय दोन, चीन. पर्याय तीन, श्रीलंका. पर्याय चार, जपान. तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय दोन, चीन. मित्रांनो, व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला एक लाईक नक्की करत चला. कोणत्याही व्यक्तीला स्वतःच्या आवाजाच्या प्रतिध्वनी ऐकवायचा असेल तर त्याला परावर्तक पृष्ठभागापासून किमान किती अंतरावर उभे राहिले पाहिजे? पर्याय एक, 17 मीटर. पर्याय दोन, 17 फूट. पर्याय तीन, 34 मीटर. पर्याय चार, 34 फूट. तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय एक, 17 मीटर. पंढरपूर येथील विठोबाचे मंदिर हरिजनांसाठी खुले कोणाच्या प्रयत्नामुळे झाले? पर्याय एक, साने गुरुजी. पर्याय दोन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पर्याय तीन, महात्मा गांधी. पर्याय चार, यापैकी नाही. तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय एक, साने गुरुजी. कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा या ठिकाणी आहे? पर्याय एक, आडवली. पर्याय दोन, करबुडे. पर्याय तीन, दिवा. पर्याय चार, चिपळूण. तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय दोन, करबुडे. खालीलपैकी कोणते कारण पुढे करून लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी घडवून आणली? पर्याय एक, जातीय सलोखा. पर्याय दोन, प्रशासकीय सुलभता. पर्याय तीन, प्रांतीय पुनर्रचना. पर्याय चार, जनतेची मागणी. तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय दोन, प्रशासकीय सुलभता. बाजीराव पेशवे दुसरा यांच्या दत्तक पुत्राचे नाव काय आहे? पर्याय एक, सवाई बाजीराव पेशवे. पर्याय दोन, रघुनाथराव पेशवे. पर्याय तीन, नारायणराव पेशवे. पर्याय चार, नानासाहेब पेशवे. तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय चार, नानासाहेब पेशवे. अत्तराचे दिवे लावणे या म्हणीचा अर्थ काय आहे? पर्याय एक, बेसुमार उधळपट्टी करणे. पर्याय दोन, खूप आनंद होणे. पर्याय तीन, अतिशय सुबत्ता प्राप्त होणे. पर्याय चार, नेत्रदीपक यश मिळवणे. तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय एक, बेसुमार उधळपट्टी करणे. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. वादळ आले आणि लोकांची भीतीने पळापळ झाली. पर्याय एक, मिश्र वाक्य. पर्याय दोन, केवळ वाक्य. पर्याय तीन, संयुक्त वाक्य. पर्याय चार, प्रधान वाक्य. तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय तीन, संयुक्त वाक्य. कोणत्या उद्योगातील जपानची भारताबरोबरची स्पर्धा कमी होत आहे? पर्याय एक, रेशीम वस्त्र. पर्याय दोन, सुती वस्त्र. पर्याय तीन, कृत्रिम वस्त्र. पर्याय चार, रेडीमेड वस्त्र. तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय एक, रेशीम वस्त्र. महाराष्ट्रातील हा पट्टा खनिजांवर आधारित उद्योगांकरिता प्रसिद्ध आहे. पर्याय एक, नागपूर चंद्रपूर. पर्याय दोन, रायगड रत्नागिरी. पर्याय तीन, मुंबई पुणे. पर्याय चार, नाशिक जळगाव. तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय एक, नागपूर चंद्रपूर. रोटेशन क्रॉप्स पद्धत कशासाठी वापरतात?
पर्याय एक सुयोग्य शेती करण्यासाठी, पर्याय दोन उत्पादकता वाढवण्यासाठी, पर्याय तीन जमिनीचा कस टिकवून ठेवण्यासाठी, पर्याय चार नैसर्गिक पद्धतीची शेती करण्यासाठी। या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय तीन जमिनीचा कस टिकवून ठेवण्यासाठी। भारताचा पहिला महासंगणक पुणे येथील कोणत्या संस्थेने तयार केला? पर्याय एक सीडॅक, पर्याय दोन बीडॅक, पर्याय तीन सीसॅक, पर्याय चार बी बॅक। तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय एक सीडॅक। तर मित्रांनो, याबरोबरच आपला आजचा व्हिडिओ इथे पूर्ण झालेला आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला खाली कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटापट लाईक करा, आणि जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुमच्या मित्रांसोबतसुद्धा नक्की शेअर करा। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह लवकरात लवकर। तोपर्यंत बाय बाय।